वर्क मेंटल हेल्थ वॉट इज इम्पॉर्टंट वॉट डिफरंट एस्पेक्ट्स ऑफ दॅट सो वेन वी से की कामाच्या जाग्यावर मेंटल हेल्थ हे जोपासप खूप गरजेचे फाय पिलर्स ऑफ मेंटल हेल्थ वेलबींग कामाच्या जाग्याचेर फर्स्ट ऑफ ऑल आम्ही सेफ फील जाय कामाच्या बरोबर फिजिकली आणि सयकॉलॉजिकलीज दीज डेज सगळ्यांनी ऐकलं असतं की कामांकडे हेल्थ कॅर वर्कर्स त्यांना खूप डिफिकल्टी जवळपास लागल्या इट्स अ परसेप्शन खे ना निगलेक्ट जाते गोवा गव्हर्मेंट सपोर्टेड अ लॉट इन टर्म्स ऑफ प्रोटेक्टिंग द पिपल्स रईट्स जे कामाची गरज असा इवन पीपल हॅव टू नो अबाउट पॉश प्रोटेक्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ऍक्ट म्हणून असा प्रत्येक कामच्या जाग्यावर एक मॅन्डेटरी लेक्चर बी इंटरनल कमिटीज सो पीपल फील प्रोटेक्टेड की कामच्या जाग्यार आपल्याक मन सोप्तपणे काम करपाक जाता आय डोंट हॅव टू वरी अबाउट कितें बाबा तरी बरो वायट उलयतलो काय ओके माझे अत्याचार जातलो काय फर्स्ट एंड फॉरमोस्ट सेकंड गोष्ट आता कनेक्टिव्हिटी एक कनेक्शन फील ज्या आणि कामाचेर वयता तेन्ना अपार्ट फ्रॉम कामाबद्दल आम्ही दुसऱ्या गोष्टींचेरी जे कलिग्स आमका सपोर्ट करतात आम्ही विचार विमर्श करतात आऊटसईड ऑफ वर्क ऑल्सो एक खरं ना खर कनेक्शन फील कंपनी बरोबर आणि ते म्हणजे उमेद खातिर इट इज वेरी इम्पॉर्टंट टू डिस्कस बाकीचे गोष्टी सुद्धा लाइफ इश्यूज पॉलिटिक्स आणि अदर थिंग्स तुझे लिजर एक्टिविटीज फील कनेक्शन एक जाता जे एक उमेद जाता की आणि काम करू चिस्त तुमच्या ऑर्गनाजेशन बद्दल तिसरी महत्वाचे घटक म्हणजे एक सेन्स ऑफ पर्पज किती हाव माझं काम महत्वचं hmm. आणि जेव्हा माझं कलीग ओ माझा सिनियर माझा जाणून देऊन देता की तू जे काम करता इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द ऑर्गनायझेशन इट मॅटर्स अ लॉट तुझे खूप सेल्फ सेटिस्फॅक्शन जाता की काम करता हा जेव्हा कामाकडे येतं हा तरी एक प्रोवाइड करता एक वॅल्यू एड करता माझ्या ऑर्गनयजेशन डेट इज ऑल अ वेरी इंपॉर्टंट टेक बॅक होम वेन यू वेल एट वर्क कोण अप्रिशिएट करता तुम्ही सांगितले इंसिडेंट याद आयो भाई एमबीबीएस जो तो संजय दत्त एक स्वीपरक सफाई कर्मचाऱ्याक मिठी मारता अच्छा काम मकसूद रहे हो ना खूप वैलिडेशन जाता की रे बाबा हा एक काम केलं कोणतरी अप्रिशिएट जाता वेरी इंपॉर्टेंट एट वर्क प्लेस एंड लास्ट बट नॉट द लिस्ट इज ट जेन्ना आम्ही म्हणटा की इम्प्लॉयर्स इम्प्लॉयर्स जेन्ना एक आयडिया विचारता कर्मचाऱ्यांक की बाबा तुला कितें करपाचें इट शुडंट बी लायक एक क्लास टीचर छडी घेऊन विचारता हजार आन्सर कितें hmm. तो एनवायरमेंट क्रिएट करपाचो कल्चर क्रिएट करपाचो की तुवें उत्तर सुद्धा दिले वेदर इट मे बी अ गुड आयडिया अ बॅड आयडिया इट इज इम्पॉर्टंट की आमका तो आयडिया प्रकट करपाक कर दवरपाक जाय आणि ऑर्गनायझेशन लिडर्स हे इजी करून तुका इवन समज कोणी चूक झाली तर चूक ही कशी सांगपाची हाव टू रेक्टिफाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द ऑर्गनायझेशन एस्पेशल हॉस्पिटल सेटअप केना केतात की जुनियर्स सिनियरांना भिवून म्हणतात हा रॉंग हांव कितें तरी चूक म्हाका कितें तरेन उत्तर मेळटलें दुसरें माझे कलेक्स कितें म्हटले वो फियर फिअर ना ख कमी करिडर्स ऑर्गनायझेशन लिडर्स आमक सांगून दिवप वी कॅन ऑल मेक मिस्टेक्स बरोबर आयडियाज आर वेलकम आय वील स्टार्ट बाय सेंग दिडर शू स्टार्ट असं म्हणप जाय की हा सुद्धा मिस्टेक करू शकता आयडियाज वेलकम इट मे नॉट बी एक्सेप्टेड ऑल द बरोबर क्वालिटी बरी वाटू शकता बट डिस्कशन खूब खूप महत्वाचे फ्री फियरलेस स्पेस बरोबर इज वेरी इंपॉर्टंट जेन्ना आम्ही कामच्या तऱरने आमकां उमेद इज व्हेरी इम्पॉर्टंट अदरवायज सिच्युएशन अशें जाता की आपण कितें आयडिया दिले कोण ऐकूक तयार ना आपण किती सांगले काय काय बर्न आवट सो फील आणि कामांकरता विरसपणा येता एक निराशापणा इज द कॉन्सिकुवंस